आपल्याला चौकीदाराचं काम करावं लागतं. आम्ही पत्रकारितेमध्ये आलो तो काळ वेगळा होता. 45 वर्षापेक्षा जास्त काळ मी पत्रकारितेमध्ये, आम्ही ठरवून पत्रकारितेमध्ये आलो. आम्हाला नोकरी करायची आहे, आम्हाला राजकारण करायचं आहे, म्हणून पत्रकारितेमध्ये आम्ही आलो नाही. आम्हाला असं वाटत होतं की समाजकारण करण्याची जर महत्त्वाचं क्षेत्र कुठलं असेल, लोकांचे प्रश्न मांडण्याचं जर महत्त्वाचं व्यासपीठ कोणतं असेल, तर ते पत्रकारिता. आम्ही जेव्हा पत्रकारितेमध्ये आलो तेव्हा हे चॅनल्स, टी व्ही, डिजिटल, काय म्हणतात ते तुमचं डिजिटल, ते काय प्रकार नव्हते. आम्ही रक्त ओकेपर्यंत फिरायचो, लिहायचो, बोलायचो, देशभर फिरायचो, संकटाशी सामना करायचो, पण त्याचं कधी भांडवल आम्ही केलं नाही. आज मी पत्रकार म्हणून जगतो. मी 22 वर्षापेक्षा जास्त काळ खासदार असेल, एका प्रमुख पक्षाचा मी नेता असेल, पण आजही माझी ओळख ही सामनाचा संपादक म्हणून आहे. आणखी माझ्या सगळ्या योजना प्रतिष्ठेची गोष्ट आहे. मी दिल्लीत जातो तेव्हा लोक म्हणतात सामना केली तर राग आहे, ती भीती असायला पाहिजे. आणि अशा प्रकारची भीती आजही महाराष्ट्रातल्या पत्रकारांची आहे हे लक्षात घ्या. आजही दिल्लीमध्ये प्रमुख पत्रकार जे आहेत ते मराठी आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण पत्रकारितेचा उगम, संघर्षाचा उगम हा या महाराष्ट्र भूमीतून झालेला आहे. लोकमान्य टिळकांनी केसरी काढला नसता तो स्वातंत्र्याचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात गेला नसता, आचार्य आत्र्यांनी मराठा काढला नसता तर संयुक्त महाराष्ट्राचा आवाज महाराष्ट्राच्या गाव खेड्यापर्यंत पोहोचला नसता, बाळासाहेब ठाकरेंनी व्यंगचित्र आणि लेखणी झिजवली नसती तर मराठी माणसावरील अन्यायाचा आवाज त्या महाराष्ट्रामध्ये ऐकू गेला नसता, लक्षात घ्या. आणि म्हणून मी आपल्याला वारंवार सांगतो की पत्रकारिता हा पेशा असेल, धर्म असेल, छंद असेल, जे काय असेल ते असेल, पण पत्रकारिता हे फार महत्त्वाचं हत्यार आहे, लिहत राहिलं पाहिजे. आता लोक बोलतात जास्त लिहितात कमी, सकाळी माझ्याकडे येतात हे सगळे, माझी इच्छा नसताना मी बोलतो अनेकदा, पण त्यांचंही दुकान चाललं पाहिजे. तेही पत्रकारितेचा एक भाग आहे. पण शेवटी जे गांभीर्य आहे पत्रकारितेचे ते आजही वृत्तपत्रात आहे. आजही वृत्तपत्राचा अग्रलेख आणि त्याच्यावर चर्चा होते. आज हे वृत्तपत्रातल्या बातमीची दखल घेतली जाते. आणि आज टीव्हीवर किती बातम्या पहा, हातामध्ये वृत्तपत्र असल्याशिवाय आपली सकाळ उजाडत. आज एक क्रांतीकरणाची ताकद ही वृत्तपत्रामध्ये, जगभरामध्ये देशभरामध्ये वृत्तपत्रांना मांडण्यात. आणि म्हणून आपण ज्या ग्रामीण भागातली पत्रकारिता आहे ती टिकवली पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे, प्रतिष्ठा दिली पाहिजे. पुरस्कार येतात, पुरस्कार जातात. तुम्ही तुमच्या लेखणीच्या माध्यमातून काय करून ठेवलाय? आजही आम्ही आत्र्यांची लिखाण वाचतो, आज आम्ही टिळक अजूनही वाचतो. लोकांचे प्रश्न मांडणाऱ्यांची एक जमात पत्रकारितेमध्ये आज ती मला कमी होताना दिसते. जर या शहरातल्या 10 पत्रकारांनी ठरवलं तर लोहा कंदर चित्र पाठवून टाक, काय सुवाट. 10 प्रमुख पत्रकारांनी ठरवायला पाहिजे की पुढल्या 1 वर्षामध्ये आम्ही लोहा कंदरचा कायापालट करून टाकतो, का नाही करू शकतो. मी ते यासाठी बोलतो कारण या शहरामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे, या शहराला एक फार मोठा वारसा आहे. स्वतः केशवराव धोंडगे लिहायचे आणि बोलायचे, त्यांचंही एक
वृत्तपत्र होतं मला माहिती आहे ना. तर आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की लेखणीची ताकद फार महत्त्वाची आहे. मला खूप लोक येतात भेट देतात, पेन कोणत्या कोणत्या ब्रँडचे पेन देतात, 5 लाखाचा पेन काय, 2 लाखाचा पेन माउंट ब्लँक काय माउंट ब्लँक, म्हणलं काय करायचं आहे माझा 2 रुपयाचा पेन फार काप या पेनी भल्याभल्यांचे पोसळे काढले आहेत मी 2 रुपयाचे. अजूनही लोक याच पेनला घाबरतात, हा जोपर्यंत तिथे लावलेला आहे बरं का. ही पत्रकारितेची ताकद जी आहे ती आपण स्वतः निर्माण केली पाहिजे. तुम्हाला पत्रकार म्हणून लोकांनी घाबरायला पाहिजे, अरे हा अमुक अमुक वृत्तपत्राचा, कोणत्या वृत्तपत्रात कोणत्या, लहान असेल मोठा असेल, अनेक लहान वृत्तपत्राने क्रांती केली. जर तुम्ही गावात काम करता तर तुम्ही गाव सुधारा, गाव सांभाळा, गाव साफ करा. बाकी आम्ही आहोत लोहा कंदारचे प्रश्न घेऊन त्या 10 पत्रकारांनी मुंबईला यावं आणि तुमचे प्रश्न मुंबईच्या वृत्तपत्रामध्ये कसे येतील, विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना तेवढं तुम्ही पहा. राजकारण्यांची गरजच नाही. आणि मग लोकांना सांगा की जे आम्ही करून दाखवलं तर राजकारणी का करून दाखवत नाही, फार सोपा. मगाशी आपण म्हटलं ते खरं आहे की एक आपल्या नितीन गडकरींनी अनेक गोष्टी केल्या, चांगले राजकारणी आहे, त्यांच्या मागे सुद्धा आपण उभं राहिलो. मी फार वेळ न घेते एवढंच सांगेल की आपण मोठ्या संख्येने इथे आला, पुरस्कार स्वीकारले. मग अशी ऐकलं पुढल्या वर्षी आणखीन मोठा कार्यक्रम करणार, म्हणजे काय करणार मला माहीत नाही. पुढल्या वर्षी आपण कोणाला बोलवणार, उद्धव साहेब म्हणजे मुख्यमंत्री असतो तेव्हा चांगलं आहे. मी आपला आभारी आहे आपण मला बोलवलं. खरं म्हणजे मला भाषण करायला आवडत, आपलं सकाळी थोडं बोलायचं, लिहायचं भरपूर, माझं लिखाण्याचं भाषण असतं. मी का भाषण माफिया नाही आहे, काही लोक असतात भाषण माफिया, बोलतात बोलतात बोलतात, जेवढं मोजकाय निडकाय तेवढं बोलून निघून जायची, दिवसभर चर्चा करत बसा माझ्यावर. मी ऐकत पण नाही माझ्यावरती कोणी काय बोलताय. तसं लिहायचं छापायचं आणि पुढल्या कामाकडे निघून जायचं, पुढलं प्रकरण हातात जायचं. आजही मी लिहितो, रोज लिहितो, जो पत्रकार आहे त्याने रोज लिहायला पाहिजे. कसे त्याची जमीन लिहिल त्याचं वृत्तपत्र आहे लक्षात घ्या. त्या वृत्तपत्रावर आपल्या सातबाऱ्यावरती पत्रकाराचं नाव असायला पाहिजे आणि हे प्रत्येकाने लक्षात घेतलं. तिथे अनेक लहान वृत्तपत्र आहेत, ते स्वतःचे स्वतः मालक आहेत, मालक संपादक आहेत. मोठी वृत्तपत्र चालवताना किती कठीण अवस्था असते आम्हाला माहिती आहे. लहान गावातल्या वृत्तपत्रांची अवस्था त्यापेक्षा कठीण आहे, त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागतात. पण तडजोडी करत असताना सुद्धा लोकांच्या प्रश्नाशी तडजोड करू नका. एक लक्षात घ्या, या देशातल्या या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची अवस्था अत्यंत कठीण आहे, सरकार कोणतंही असू द्या. मंत्रालयात त्याला पाय ठेवता येत नाही सामान्य माणसात, तो पायरीवरच उभा असतो. न्यायालयात त्याला न्याय मिळत नाही, न्याय विकत घ्यावा लागतो. प्रशासन त्याचं ऐकत नाही, ते IAS IPS असतात, त्याला गरिबाचा आवाज ऐकायला वेळ नाही. अशा वेळेला पत्रकार हा त्याचा आवाज बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचायला हे आम्ही केलं, म्हणून आम्ही पर्यंत पोहोचलो. पत्रकाराने त्या पायरीवरच्या माणसाचा बुलंद आवाज आहे, त्याचं कोणी ऐकत नाही. मी पाहतो कोणी त्याला उभं करत नाही, तो आयुष्यभर त्याच अवस्थेमध्ये असतो. त्याला मंत्रालयातून धक्के मारून बाहेर काढलं जातं, त्याला साधं ते आतमध्ये शिरण्यासाठी कोणी ओळखपत्र देत नाही, न्यायालयात तो जाऊ शकत नाही. अशा वेळेला आपण काय पत्रकार, तो वृत्तपत्रात आला पाहिजे. वृत्तपत्राच्या कार्याला हे सामान्य अन्यायग्रस्त लोकांनी सतत
भरलं गेलं पाहिजे. ते न्यायालय म्हणून मी ते काम करत असतो, तुम्ही करा एवढंच मी सांगतो. आणि तुमचा निर्धार घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय साहेबांनी पत्रकारांना कशा पद्धतीनं वार्तांकन केलं पाहिजे, पत्रकारांनी लिहिलं पाहिजे याविषयीची माहिती दिली. मी आदरणीय राऊत साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्याची विनंती मी प्राध्यापक सुभाष वाघमारे यांना करतो. त्या पण आजच्या कार्यक्रमाचा आभार मानावा.